वह्या पेन घेऊन आयुष्य घडवण्याऐवजी हाती शस्त्र घेत हिंसेचा मार्ग स्वीकारून वयाच्या 14व्या वर्षी नक्षल सदस्य ते एरिया कमिटी मेंबर अशी मजल मारणारी रजनी अखेर लग्नबंधनात अडकली. रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी असं तिचं नाव. कैलास मारा मडावी या शेतकरी तरुणाने तिला आयुष्यभरासाठी पत्नी म्हणून स्वीकारले. महिला नक्षलवादी रजनी उर्फ कलावती वेलादी हिने 7 ऑक्टोबर 2023 रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते. तिच्यावर महाराष्ट्र आणि छत्तीसगड शासनाचे मिळून एकूण 14 लाख रुपयांचे बक्षीस होते. तब्बल 14 वर्षे रजनी नक्षलवादी चळवळीत कार्यरत होती. तिच्यावर 6 गुन्हे नोंद झाले होते. निरपराध व्यक्तीचा खून, चकमकीसह शासकीय बसची जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यात तिचा सहभाग होता. दरम्यान आत्मसमर्पणानंतर तिने वैवाहिक आयुष्य जगण्याचा निर्णय घेतलाय. कैलास मडावी याने तिला पत्नी म्हणून स्वीकारले. नातेवाईकांच्या बैठकीत दोघांनी लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. 16 ऑगस्ट 2024 रोजी शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदिरात पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या साक्षीने पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे विवाह समारंभ पार पडला. आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिवाल व अंमलदार विविध शाखांचे प्रभारी अधिकारी आणि अंमलदार यांनी या सोहळ्यात परिश्रम घेतलेत.